खरं सर्व बाजूनी मजबूत आहे तो. कारण युवराज जर दिलेर खानाच्या छावणीतून बाहेर पडलं तर दिलेर खानाची फौज त्यांचा पिच्छा करणार. दिलेर खान तर चौथा येईलच. महाराज मला असं वाटतंय की आधी आपण हिरोजीरावांना सावध करावं का? अवश्य करा, हिरोजीरावांना सावध करा. गडावर दारुगोळा चोख ठेवा. धनधान्य साठाही मुबलक असू द्या. त्यासाठी आम्हीच पत्र देऊ आमच्या सही शिक्क्याचं. मग तर कामच झालं महाराज. आणखी नाही, दिल्लीहून येणाऱ्या वाटांवर आपल्या हेरांचं जाळं पसरवून ठेवा. औरंगजेब आणि शहजादांच्या खलित्यांचा मजकूर आम्हाला कळला पाहिजे. जी महाराज. कळलं. जी. आणखीन काही शाल का? नाही. सुनबाई, पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. महाराजांनी आम्हाला कुलमुखत्यारांचा हुद्दा दिला. या हुद्द्याने आम्ही अनेकांचे संसार सावरले. युवराजांनी आम्हाला श्री सखी राज्ञी जयती म्हटलं. ते कशासाठी? फक्त मोहरून जाण्यासाठी? नाही, दाढी युवराज आता संकटात आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला आमच्या डोईवरचा पदर हा कमरेला खोचलाच पाहिजे. तसं मला भी वाटतं युवराजनी. पर हा लाडी, आऊसाहेबांनी आम्हाला पोटाशी धरलं. राणी वशात आस्था गायत आमचं कौतुक झालं. पालखीत मेण्यात बसण्याचा मान मिळाला. हत्तीच्या अंभारीत झुललो. पण आता वेळ आली आहे, वेळ आली आहे बाहेर पडण्याची. वेळ आली आहे ती देवघरातल्या समयीनं फरारता पोत होऊन रान पेटवून देण्याची. युवराजनी लाडी, आम्हाला युवराजांशिवाय काहीच सुचत नाही ग. त्यांना स्वराज्यात परत आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. फार सावधपणे प्रसंगी मरण पत्करू आम्ही. पण युवराजांना स्वराज्यात आणूच. जर आम्ही त्यांच्या नावाने कपाळी कुंकू रेखाटतो तर त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कंबर कसायलाच पाहिजे. समजलं? आता यापुढे प्रश्न विचारू नकोस. चल. दादासाहेब, आज सकाळपासून चित्त थाऱ्यावर दिसत नाही तुमचं. दूधही घेतलं नाही. अक्का साहेब, आज येसूबाईंची खूप आठवण येते हो. म्हणजे हा मामला आहे तर. अक्का साहेब, नवऱ्याच्या आठवणीत बायको व्याकुळ होते हे आम्ही ऐकलं होतं, पाहिलं सुद्धा होतं. बायकोच्या आठवणीत नवरा व्याकुळ होतो हे आज आम्ही पहिल्यांदा पाहतोय. रायगडावर गेल्यावर आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत. अक्का साहेब, बरं व्याकुळ होणारा नवरा कोणी साधा सुद्धा नाही. हा स्वराज्याचे युवराज आहेत. पण जिच्यासाठी व्याकुळ झालोय ती बायको तरी कुठं साधी सुधी आहे. हो का? मग सतत स्वराज्याचं स्वप्न असतं त्यांच्या डोळ्यात. स्वराज्यासाठी कुठलंही दिव्य करायला तयार होता. स्वराज्य आणि संभाजी, एक श्वास तर दुसरा निश्वास. बघा ना अक्का साहेब, आमच्यावर एवढे आरोप झाले, एवढे गैरसमज रायगडाचे तट चढून राजदरबारात आले, पण येसुबाईंनी कशा कशाला जुमानलं नाही. आमच्यावरचा विश्वास जराही ढळू दिला नाही त्यांनी. एवढं खरं दादासाहेब, वैनिसांची मोठी साथ तुम्हाला. ती तर आहेच. खर तर येसुबाईंना रायगडावर अजिबात करमत नसे.
कारण जाणाऱ्या खबरा खूप त्रास देणाऱ्या आहेत, छळणाऱ्या आहेत. काय करत असतील त्या? आम्हाला भेटण्यासाठी खूप अधीर झाले असतील. इथे त्या अधीर झाल्या असतील आणि इथे तुम्ही अधीर होत आहात. तुमची उलघाल सांगू आम्ही वहिनी सांगू. अक्का साहेब, ही उलघाल यासाठीच की बऱ्याच दिवसात रायगडावरून एकही खबर नाही. कदाचित त्यामुळे बेचैन असतो. पण आता तुम्ही संपर्काचं जाळं विणायला सुरुवात केली आहे ना, आता येतील खबरा. कळेल आपल्याला रायगडाची खुशाली. कळायलाच हवी खुशाली. युवराजनी, इथून पुढे हातनी गावाची हद्द सुरू होते. ते बघा, गाव दिसते. आणि छावणी, छावणी गावाच्या पल्ल्यात बसली, लांब तुटटाक. पण मग तिथपर्यंत कसं पोहोचणार? तसं नाही जाता येणार युवराजनी. आपण हिथं थांबलोय असा निरोप धाडलाय. आपण जर पुढे गेलो तर मग चुकामुक होईल. अगं मग भेट कधी होणार? गडबड करू नका सर युवराजनी. युवराजांनी निरोप पाठवला आहे. त्यांचा निरोप येईपर्यंत थोडा बहुत उशीर होईल. खात्रीच्या माणसाकडून निरोप दिलाय ना? जी युवराज. लाडी, पण मग भेट कधी होणार आमची? युवराजांचा निरोप येई पावतर आपल्याला हेच थांबावं लागेल. मी एक काम करते, निरोपाची काय गडबड झाली हाय की नाही ते पाहून येते. तोवर तुम्ही हेच थांबा. आम्ही एकट्याच थांबायचं? आपण एकट्या नाही, मी आलेच. पण लवकर ये, हा सगळा मुलूक आमच्यासाठी अनोखी आहे. आणि पुन्हा तातडीनं रायगडावर निघायचंय. आम्ही नाही म्हटल्यावर तिथे गदारोळ केला जाईल. जा. जी. झालं बहिरीजी, तुम्ही आलात. युवराजनी अचानक शृंगारपुरी माहेरी गेले. काल त्यांचे स्वप्न शृंगारपुरातल्या वाड्यातली काली माता आली होती, पण आल्या दर्शन घेऊन येते. आणि सुरक्षिततेसाठी कोणाला सांगितलं नाही. एकच जरा लक्ष ठेव. जी महाराज. तुम्हाला हे सांगितलं? बहिरजी, आणखीन एक काम कर. सुनबाईं बरोबर मोजकीच माणसं, त्यामुळे आपलं एक पथक देखील तिथे पाठवा. जी. शंभूराजांच्या काळजीने फार भांबावून गेल्यात बिचारे. बहिरजी. महाराज, युवराजनी शृंगारपुरात गेले नाहीत, ते आत्मीकडे गेलेत. तुम्हाला गलत खबर दिली कोणी तरी? आम्हाला बरोबर खबर मिळाली बहिजी. आम्हाला ठाऊक आहे सुनबाई आथणीला गेल्या. मग शृंगारपुरास म्हणाला? आम्ही सगळ्यांसमोर जर हे सांगितलं असतं तेव्हा ही खबर तुम्ही जर सगळ्यांदेखत दिली असती तर रायगडावर गदारोळ माजला असता. होय महाराज. आणि बघता बघता ही खबर दिलेखनापर्यंत पोहोचली असती आणि सुनबाईही धोक्यात आल्या असत्या. पर्यायानं शंभूराजे देखील, म्हणजे त्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या असत्या. खरंय महाराज. बहिजी, आता सगळं तुमच्या हातात आहे. आमच्या सुनबाईंना सुखरूप स्वराज्यात लवकर परत घेऊन या. महाराज, मला जसं समजलं की युवराजनी शृंगारपुरात नाही आथणीला गेल्यात, त्याच वेळी मी आपल्या माणसाचं एक गुप्त कडं त्यांच्या भोवती पेरले. पण वेळ प्रसंग सांगून येत नाही बहिजी. आणि तो मुलू सुनबाईंसाठी नवीन, शंभूराजे नजर काही देत आहेत म्हणजे एकूणच प्रसंग कठीण आहे. पण सुनबाई देखील जिद्दी आहे, त्या सहजासहजी ऐकणार नाही. त्या शंभूराजांना पुन्हा घेऊन येतीलच, त्यांचं मनपरिवर्तन करतीलच. होय महाराज, मला भी तसंच वाटतंय. खर तर हा आमचाच विचार होता, म्हणजे आम्ही तसं परवा बोलूनही दाखवलं होतं की एक रावसाहेब आम्ही किंवा येसुबाई हेच शंभूराजांना पुन्हा स्वराज्यात घेऊन येऊ शकतात. आमचे शब्द गडावर विरतायत न विरतायत सुनबाई गड सोडून गेल्या देखील. तेवढी काळजी आणि तेवढं धैर्य. पण बहिरजी, स्वराज्याच्या कोलमुक्त्यावर मोगल छावणीच्या आसपास आहेत ही गुप्तता पाळा. ही गोष्ट त्या दिलेर खानाला कळता कामा नये, नाही तर खूप मोठा धोका होईल. त्यांना तर ऐकीच संधी मिळेल. जी महाराज. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.